मी माझी एक आठवण सांगेल गड्या. कदाचित मी कलेक्टर झाले असते, इंजिनियर, डॉक्टर, वकील झाले असते, तर कदाचित माझी माय मला जगासमोर सांगता आली नसते. लहान होतो आम्ही, फार मोठं कुटुंब होतं, एक दोन एक डझन माणसाचं कुटुंब असेल. पंजी पंजोबा, आजी आजोबा, चुलते काकी, आई वडील, फार मोठं कुटुंब होतं. आणि काय झालं, 2008-2006 फार मोठा महापूर आला. त्या महापुरामध्ये वडिलांचं घरही गेलं. जुनं घर होतं, अगदी विकास भाऊच्या घरासारखं, आणि जुनं माळवताचं घर माळवत खचलं. जुन्या भिंती, शेणामातीच्या त्या भिंतीसुद्धा दुभंगल्या गेल्या. घर पडलं वडिलांचं, सगळं शेतही पाण्यामध्ये गेलं. 2 डझन माणसाचं कुटुंब होतं. आणि त्या काळी सरकारने 2 डझन माणसाला फक्त 5,000 मदत केली होती. ज्या 5,000 आमच्या 2 डझन माणसाचा एका महिन्याचा किराणासुद्धा होत नव्हता. फार मोठं कुटुंब होतं माईबाप. पैसा अडका कमी असायचं गड, पण पूर्वीच्या काळी जे समाधान होतं ना, ते समाधान आज तुम्हाला कोटीच्या घरामध्ये मिळणार नाही. 5 लिटरची तेलाची कॅन डोळ्यासमोर कधीच नव्हती. 15 लिटरची सदैव, 1 लिटर तेलाची बाटली सदैव डोळ्यासमोर असायची. आई ज्यावेळी त्या कढईमध्ये तेल टाकायची ना, असं बाटलीने वतावंतीने बोट लावावं. धार पडली नाही पडली त्या बाटलीतून, त्या कढईमध्ये तोच वरून क्वाक बंद व्हायचा. राग यायचा आम्हाला, टाकते तरी कशाला ग, नुसतं म्हण टाकलं रे. आईचे वाक्य असायचे जुन्या, प्रत्येक आईचे. मी फक्त माझ्या सांगणार नाही, माझ्यापेक्षा बिकट कालावधी अनुभवलेली माणसं या ठिकाणी. त्यावेळी आईचे एक वाक्य असायचे, काय पैशाची धार आहे का, पैशाची धार आहे का. पैशाची धार नव्हती म्हणून तेल धारे नव्हतं. आज धार पैशाची लागली, उन्हास तेल धारेनं नाही तर कॅन्डीनं ओतल्या जातं. आज सगळे माईबापांना खाऊ दिल्या जात नाही. डॉक्टर म्हणतात जास्त तेलातलं खाल तर मराल. आज 5,000 रुपये किलोचे बदाम घ्यायची ताकद आहे आमची, पण डॉक्टर म्हणतात 4च खा, जास्त खाल्ले तर कोलेस्ट्रॉल होईल आणि हृदय विकाराचा झटका येईल. पूर्वी फार कमी गोष्टी असायच्या. शेंगदाण्यानं बदाम कधी खायला मिळायचे? आईनं मसाला वाटण्यासाठी पाट्या वरवंट्यावरती मसाला टाकला, तिच्याकडून काहीतरी विसरायचं. मीठ तरी विसर, मिरच्या तरी विसर, ती घरात गेली की पटकन समय साधायचा. पडदिशी थोडेसे शेंगदाणे घ्यायचे, खिशात घालायचे, शाळेत गेलं वरांड्यात बसून खायचे. खोबऱ्याचा तुकडा उचलायचा, खिशात घालायचा, शाळेत गेल्यानंतर बसून खायचा. पूर्वी चोरून खावं वाटायचं, नसायचं. आज आमची पंक्तीच्या पंक्ती घालायची ताकद आहे माईबाप, पण खावंच वाटत. काय व्हायचं, पूर्वी शुक्रवारी माहेरी एक बाजार भरायचा. अजूनही तो बाजार आहे, आज त्याला आठवत असेल तो, अजूनही बाजार भरल्या जातो. काय व्हायचं, बाजार आणला की घरामध्ये लहान लहान लेकरं असायचे, मग चुलतेने काय करावं, शेव चिवडा आणावा. आणल्याच्या नंतर आता तो एवढासा चिवडा घरात 2 डझन माणसं, त्याची भेळ व्हायची. त्याच्यामध्ये कांदा वगैरे पडायचा, टोमॅटो पडायचं, कोथिंबीर पडायची. आणि त्यावेळी तुलत्याने प्रत्येकाच्या वाट्याला आला पाहिजे ना, प्रत्येकाला कागदावरती एक एक घास द्यावा प्रत्येकाला. एक वाक्य तुम्ही लक्षात घ्या, ज्या दिवशी घरात खायला काही नसतं ना, त्या दिवशी भूक माणसाला झोपू देत नाही. ज्या दिवशी घरात भरमसाट असतं, भूकच लागत नाही. काय करावं, चुलत्याने एक एक घास असा हातावरती द्यावा. समाधान होत नसायचं. लहान लेकराला फार खायला लागतं, पहा तुम्ही, शहाणा माणूस कमी खाई. मला कळत होतं कारण मी सगळ्यात मोठी होते, मला कळायचं. पण जी धाकटी बहीण होती ना, ती रडायची, आईजवळ जायची, आई ग एका घासात माझं नाही पोट भरलं, मला खायचंच नाही. ती रडत रडत शाळेत जायची. ज्यावेळी मधल्या सुट्टीत आम्ही आलो ना, त्यावेळी आईने स्वतःचा घास तसाच काढून ठेवा एका डब्यामध्ये. आम्ही आलो भाताचे डबे, ज्यावेळी भाताची सुट्टी व्हायची, डब्बा आणायला, एक घास माझ्या हातावरती ठेवायचा, एक घास बहिणीच्या हातावरती ठेवायचा. त्यावेळी मी माझ्या हातातला घास आईच्या तोंडात घालायचे, पाणी पिऊन डबा घेऊन पुन्हा शाळेत निघायचे. आणि शाळेत जाताना विचार चक्र चालू व्हायचं. घरात 2 डझन माणसं होती, सगळ्यांनी आपापल्या वाट्याचा खाऊ खाल्ला, पण तिनं नाही खाल्ला. का, तिलाही भावना असतील ना.
बहीण रडू लागली माझी. तसं आईलाही खावटत असेल ना. 8 दिवसातून एकदा घरी चिवडा येतो. का बरे तिनं तिचा घास काढून ठेवला असेल, का बरे तिनं आम्हालाच दिलं असेल, का बरे तिनं तिचं मन मारलं असेल, का तिला खायची इच्छा झाली नसेल, का तिनं आम्हालाच दिलं असेल. विचार चक्र चालू व्हायचं, त्याचा अर्थ तेव्हा कळाला नाही, त्याचा अर्थ आता कळतो आई झाल्याच्या नंतर. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, जिच्या प्रेमामध्ये कधी परतफेड करावीच लागत नाही. जगाच्या पाठीवरती फक्त ती माय आहे रे माझ्या दादानं, फक्त ती माय. सगळ्याच्या प्रेमाची परतफेड करावी लागते. आई जोपर्यंत असते तोपर्यंत किंमत कळत नाही. एकदा निघून गेली ना माझ्या दादानं, किती हंबरडा फोडाल रे तुम्ही, ती माय काय परत येत नाही. विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी, वाढू नका सावळी ग माझी माय, मला किती ओ प्रेम दे. विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म दे परी मी लाडके तुझे अपत्य देऊनी थोर मला संस्कार, आई थोर तुझे उपकार. ज्यावी विंचवाच्या अंड्यातून पिले बाहेर येतात ना, त्यावेळी त्या पिलांना इतकी भूक लागलेली असते, ते पिले व्याकुळ होऊन आपल्या आईच्या जवळ येतात. त्या विंच विनील स्तन नाही, तिला स्तनपान, तिला दूधच नाही. ज्यावेळी पिले आपल्या जवळ येतात, ती विंच विन अंग चोरून धरते. पिले जवळ येतात, अंगवर चढतात आईच्या, आणि जन्मदात्या आईचे लचके तोडायला सुरुवात करतात. लचके तोडतात, लचके तोडतात. काही दिवसांनी आई संपलेली असते, पण पिलांचं पोट मात्र भरलेलं असतं. त्या ईश्वराच्या सृष्टीमध्ये स्वतःचं अस्तित्व नष्ट करून आपल्या लेकराला पोटभर दूध पाजणारी फक्त माय, छातीत लाता सहन करून आपल्या लेकराला दूध पाजणारी फक्त माय, स्वतःचं अस्तित्व नष्ट करून लेकराचं अस्तित्व सिद्ध करणारी जगाच्या पाठीवरती फक्त माय, विनंती आहे रे माझे दादांना. लहान होतो रे माझ्या राजांना, त्यावेळी प्रत्येकाने आईची कुसच ओली ठेवलेली. कुस ओली केली ना, कोरड्या जागी माय लेकराला निजवते, आणि ओल्या जागी स्वतः झोपते. लहान होतो रे दादा आपण,
आईची कूस ओली ठेवत होते. आता मोठे झालात ना, त्या आईचे डोळे नकारे ओले ठेव, फक्त जीवनात एवढं पथ्य सांभाळ. जन्मदात्या आईचे डोळे नका ओले ठेव. कधीतरी एक फोन कोणत्याही गावाला राहा, विनंती आहे माझी, एक फोन आपल्या आईला करत जा. तुमचं काय असतं ना, ती तिची जेवते आणि तिच्या वेळेला गोळ्या घेते घेते ती, तुझं कर्तव्य. शाळेतून उशीरा आला ना, आई जेवली नाही रे आपल्यासाठी, तिला अन्न गोड लागलं नाही, आजारी होतास रे राजा तू, रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत आणि पहाटेच्या 3-3 वाजेपर्यंत त्या आईला डोळ्याला डोळा लागला नाही. कोणत्याही गावाला राहा, माझी विनंती असेल, एक फोन 8 वाजता त्या आईला करत जा. आई जेवलीस ना तू, गोळ्या तर घेतल्या ना तू, एकमेव शब्द देते मायबाप, तिची शुगर जर असेल तर ती कधी कमी जास्त होणार नाही. जर लेकाचा फोन जात असेल तर, आणि कमी जर शुगर असेल, लेक आणि सून जर तिला फोन करत असतील ना, तर काही दिवसांनी त्या मायेची शुगर आणि बीपी कायमची गेल्याशिवाय राहणार नाही गड्या. जर पोरगा तिला फोन करत असेल तर, विनंती रे माझ्या दादांना. अरे एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, ये जवानी का जज्बा है. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती, ये जवानी का जज्बा है. पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ का सर. आमच्या सारख्या गोऱ्या गोमट्या हजारो मिळतील तुम्हाला, हजार मिळतील आमच्या सारख्या. पत्नी पसंतीने मिळते, मायबाप पुण्याने मिळतात. पत्नी अनेकदा मिळू शकते, मायबाप जीवनात एकदाच मिळतात. गोऱ्या गोमट्या बायकोसाठी पुण्याने भेटणाऱ्या मायबापांचा कधी रागराग करू नका. फार चौफळा टांगा असं मी म्हणणार नाही. बायकोला संक्रांतीला साडी आणताल ना आता, अजून 10-12 दिवसांनी, विनंती माझी. 10,000 साडीमध्ये बायको 100 चुका काढील, बरोबर आहे ना? 10,000 साडीत बायको 100 चुका काढील, पण त्या 10,000 जोडीला एखादं 500 लुगडं म्हातारीचं असू दे, 500 लुगडं. 10,000 साडीमध्ये बायको 100 चुका काढेल, तिला रंगच आवडणार नाही, नखीच आवडणार नाही, पदरच आवडणार नाही. बायको असती बायको नेसेल तरी नवऱ्याला नाव ठेवील, शेजारणी सारखी नाही जमली, तिची चुठून दिसती जास्त. 500 लुगडं आईला घ्या. आई सकाळीच लुगडं नेसून आंघोळ करून मोठं कुंकू लावून वाट्यावर बसेल आणि आवाज देईल, तारामती, इंदुमती, बारामती, पोरानं घेतलंय लुगडं, पोरानं घेतलंय. हजारोचे कपडे लेकराला घ्या दिवाळीला, विनंती माझी. फक्त 1,000 शर्ट आणि धोत्र्याचं पान फक्त बापाला असू दे. 1,000 कपडे घ्या, पोरं नावं ठेवतील. ज्यावी बापाला तुम्ही 1,000 फक्त, त्यातही शर्ट आणि धोत्र्याचं पान जर घ्याल ना बाप, तो शर्ट ते धोतर नेसून सकाळी मारुतीच्या देवळात जाईल आणि आवाज देईल, राम भाऊ, श्याम भाऊ, पोरानं घेतलंय बरं का अंगातलं, उगाच नसतंय. आपल्यासारखं पोरग अख्ख्या गावात कोणाचं नाही. हा बाप असतो माई बाप, बाप असतो. बापानं आवाज दिल्याच्या नंतर 4 पालाचा बैल जर माघारी फिरत असेल बांधावरून, पण बापाने आवाज दिल्याच्या नंतर 18 वर्षाचा पोरगा माग फिरून पाहत नसेल, काय वाटत असेल त्या बापाला. ज्या दिवशी बाप मेला त्या दिवशी 4 पायाचा बैल ढासा ढासा रडत होता. त्या बैलाने चारा घेतला नाही, बैल पाणीही पिला नाही, पण 18 वर्षाचा पोरगा दारू पिऊन बापाच्या अंगावर जर धावून जात असेल, विड्यावडून जर झुरके मारत असेल, बापाच्या समोर जर तंबाखू खात असेल, काय वाटत असेल त्या बाप नावाच्या अंतकरणाला. विनंती रे माझे दादांनो, पांडुरंगा सारख्या बापाच्या आणि रुक्मिणी सारख्या आईच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे, फक्त एवढं पथ्य जीवनात सांभाळा. कलेक्टर झालं नाही तरी हरकत नाही, इंजिनियर झालं नाही तरी हरकत नाही. आम्हाला भिंती ना भिनविती, आम्हाला भिंतीच चालवायच्या, काय अकलीची विमानं उडवायचीत ना तर तुम्ही उडवा, हरकत नाही आम्हाला. अजूनही आम्हाला भिंतीच चालवायच्यात आणि अजूनही आम्हाला रेडेज बोलवायचे, अजूनही रेडेज बोलवायचेत आम्हाला. तुम्हाला काय मासाडीनो काय आकलीचे विमानं उडवायचे तर उडवा, नाही आमची, नाही इंजिनियर झाला तर हरकत नाही.